चार कोटीच्या विकासकामाचं टेंडर मर्जीतल्या ठेकेदाराला महाविद्यालयातच लोकप्रतिनिधींची बैठक कमिशनमध्ये वाढ नक्की कुरुंदवाड शहरातील विविध विकासकामा संदर्भात दलित वस्ती सुधारणा अंतर्गत शहरातील प्रभाग क्रमांक सात व आठ या प्रभागातील विकास कामांसाठी दोन कोटी पंचवीस लाख तर नगरोत्थानमधून एक कोटी पस्तीस लाख तसेच इतर ठिकाणी सदतीस लाख असे जवळपास चार कोटींच्या विकास कामाच्या टेंडरची चर्चा आठ दिवस सुरू होती कोणत्या ठेकेदाराला ठेका द्यायचा कामाचा दर्जा कसा असेल पूर्वी आठ टक्के कमिशन होतं ते पंधरा टक्के वाढवून मिळालं पाहिजे तसेच गावातील रस्ते गटार सौरपथ दिवे आदी कामे दर्जेदार झाली पाहिजेत याची चर्चा गावातील लोकप्रतिनिधींच्यामध्ये झाल्याचं था समजलं मात्र ठेकेदार व लोकप्रतिनिधी यांच्यात एकमत होत नव्हतं कमिशनवर ठेकेदार अडून बसले आणि सुरू झाल्या अखेर गुरुवारी गावचा आठवडा बाजार आणि महाशिवरात्रीची सार्वजनिक सुट्टीचा मुहूर्त साधून शहरातील एका महाविद्यालयाला पालिका बनवून त्या महाविद्यालयात गुरुवारी रात्री लोकप्रतिनिधींची बैठक संपन्न झाल्याची चर्चा होती यामध्ये विकास कामाचे तब्बल चार कोटीचं चा टेंडर देण्यात आलं असल्याचं समजलं यावेळी ठराविक ठेकेदाराला पन्नास लाखाच्या पुढे तर काही जणांना पंचवीस व दहा लाखाचा ठेका देण्याबरोबरच काही कॉन्ट्रॅक्टरना पाच व तीन लाखाचे टेंडर देण्यात आले असं समजलं दरम्यान शहरातील दौलतशाह शाह दरगा ते पालिका चौक व पालिकेपासून सन्मित्र चौक असे डांबरीकरण त्याचबरोबर कोले चौक ते काळाराम मंदिर व काळाराम मंदिर ते शाखंबरी मंदिर रस्ता डांबरीकरण यासह गणंजयनगर घारेगल्ली या ठिकाणी रस्ता करण्यात येणार आहेत तसेच शिकलगार वसाहत ते एस के पाटील कॉलेज रोड मार्गावर व रिंग रोड येथे सौर पथदिवे बसवण्यात येणार आहेत तसेच अनेक ठिकाणी कॉन्क्रीट रस्ता व गटारी करण्यात येणार आहेत या सर्व कामांचं टेंडर ठराविक ठेकेदारांना देण्यात आलं असल्याचं बोललं जात आहे शहरातील महाविद्यालयाला नगर परिषद समजून या महाविद्यालयात लोकप्रतिनिधींची गावातील विकास कामे आणि कमिशनच्या टक्केवारीवर चर्चा झाली रात्र झाली होती चर्चा रंगत गेली एकमेकांचे रुसवे फुगवे काढण्यात काही जणांना यश आलं असल्याची चर्चा गावातील चौकात सुरू झाल्या आहेत दरम्यान गावचा विकास होत आहे यामुळे समाधानही व्यक्त केलं जात आहे मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप